ब्लड सॅम्पल अदलाबदली प्रकरणी अल्पवयीन मुलाची आई ताब्यात, शिवानी अग्रवाल पुणे पोलिसांच्या ताब्यात. पुणे अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीची पोलीस आज 2 तास करणार चौकशी, बालहक्क न्यायमंडळाकडून विनंती मान्य. पंढरपुरात आढळलेल्या तळघराचा संपूर्ण तपास होईपर्यंत दर्शन सुरू करू नये, महर्षी वाल्मिकी संघटनेची मागणी. विशाल अग्रवालचं महाबळेश्वरचं हॉटेल होणार सील, जिल्हाधिकाऱ्यांच्या कारवाईनंतर, जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर कारवाई. न्यूज 18 लोकमतनं सर्वात आधी महाबळेश्वर कनेक्शनचा केला होता पर्दाफाश. लोकसभा निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यात आज 8 राज्यातील 57 जागांसाठी मतदान. वाराणसीतून मोदी तर 5 केंद्रीय मंत्री आणि 4 अभिनेते निवडणुकीच्या रिंगणात. लोकशाही मजबूत करण्यासाठी सर्वांनी घरातून बाहेर पडून मतदान करा, पंतप्रधान नरेंद्र मोदींचं ट्विटच्या माध्यमातून मतदारांना आवाहन. भाजपचे अध्यक्ष JP नड्डा आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी बजावला मतदानाचा हक्क, जास्तीत जास्त मतदान करण्याचं आवाहन. लोकसभेच्या 543 जागांचा आणि महाराष्ट्रातील 48 जागांबद्दल अचूक अंदाज, नेटवर्क 18 मेगा एक्झिट पोल संध्याकाळी 6 वाजता न्यूज 18 लोकमतवर. मुंबईकरांनो वीकेंडला मध्य रेल्वेवरून प्रवास करणं टाळा, CSMT ते ठाणे स्थानकांच्या फलाट रुंदीकरणासाठी 36 तासांचा ब्लॉक, लोकल नसल्यानं CSMT स्थानकावरती शुकशुकाट. कोकण किनारपट्टीवरील समुद्रातील मासेमारी आजपासून बंद, 2 महिने लिलाव बंद राहणार. जळगावच्या बोदवड शहरात भीषण पाणी टंचाई, नगरपंचायतीच्या नियोजन शून्य कारभारामुळे पाणीबाणी.